English Standard 2. Today our topic name is comprehension. Comprehension means आकलन करने. Okay? So it is very important topic for an exam and your day to day life. Okay? Before we starting this topic, I will tell you something about this topic. First question comes our mind. The word comprehension come from. म्हणजे कॉम्प्रेशन हा शब्द कुठून आलाय बघा द वर्ड कॉम्प्रेशन कम फ्रॉम द वर्ड कॉम्प्रिहेंड कॉम्प्रिहेंड मीन्स वर्क अँड इट्स मीनिंग टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे आकलन करणे ओके सो नाउ सेकंड क्वेश्चन आल्सो कम्स आवर माइंड व्हाय दिस टॉपिक कॉम्प्रेशन टॉपिक आज इन युअर एक्झाम म्हणजे कॉम्प्रिहेंशन हा टॉपिक आपल्या परीक्षेमध्ये का विचारतात सो आय विल टेल द आन्सर द कॉम्प्रिहेंशन इज अ टॉपिक आज इन एव्हरी एक्झाम बिकॉज द एक्झामिनर गेट टू नो युअर अंडरस्टँडिंग क्वालिटी युअर अंडरस्टँडिंग क्वालिटी अंडरस्टूड म्हणजे एक्झामिनरला तुमच्यामध्ये जी अंडरस्टँडिंग क्वालिटी असते हे समजून घ्यायची असते म्हणून परीक्षेमध्ये कॉम्प्रिहेंशन हा टॉपिक विचारतात नाउ सम क्वेश्चन कम साउ मैं हे कुट कस कशा विचारता सो आई विल टेल द ऑल दीज थिंग्स सम टाइम देस कम फॉर स्टोरी सम टाइम देस कम फ्रॉम इन इंसिडेंट हिस्टोरिकल इंसिडेंट या इन पास्ट इंसिडेंट सम टाइम इट्स कमिंग फॉर पोइम ऑल्सो सो दीज आर सो मेनी टॉपिक्स आस्क इन अ कॉम्प्रिहेंशन नाउ आई विल टेल यू Every teacher said, read the whole paragraph at least 2-3 times when you face the comprehension topic. म्हणजे प्रत्येक शिक्षक म्हणतात की जेव्हा तुम्ही कॉम्प्रिहेंशन हा टॉपिक हँडल करता सॉल्व करायला घेता तेव्हा तुम्ही फर्स्ट हे जे पॅरेग्राफ येतं ते 2-3 वेळा रीड करायचं अँड दॅन यू सॉल्व द क्वेश्चन बट इन माय ओपिनियन डोंट रीड द पॅरेग्राफ फर्स्ट रीड द क्वेश्चन फर्स्ट Read the question first. When you read the question first, you get the information about the paragraph. And when you get about the paragraph information, you grab the main theme of the paragraph. Understood? And this sentence, with these questions comes for what, where, when, how many. There's so many questions comes in a question text. For example, here I give the some example here. What, where, when, how many, which and why. What means काय, where means कोठे, when means कधी, how means कस, how many means किती, which means कोणत, why means का. So these are the question words and when you get to know this question word, you solve the question very easily. Okay, fine. Now I give the one comprehension topic here and there is an example also here. I will solve the whole paragraph. You only listen and see proper. Okay? So, your teacher said read the paragraph 2-3 times. But what I am saying, don't read the paragraph first, read the question first. म्हणजे तुम्ही पॅराग्राफ रीड करू नका पहिले क्वेश्चन वाचा हे 2-3 वेळ क्वेश्चन किती असतात 3-4 क्वेश्चन असतात ते फक्त रीड करायचं आणि लगेच आपल्याला ते पॅरेग्राफ कडे आपण येईल देन फर्स्ट आय विल रीड द क्वेश्चन लिसन केअरफुल व्हॉट इज द नेम ऑफ द बॉय इन द पॅसेज व्हॉट इज द नेम ऑफ द राम्स अंकल वेअर डज द अंकल रमेश लाइव्स वेन डज राम गो टू द फार्म हाऊस वे यू रीड द क्वेश्चन यू गेट टू नो अबाउट द मेन थिंग बट जस्ट यू रीड द क्वेश्चन अँड वेन यू Read the passage after these questions, only the proper lines you underline. And when you proper line you underline, then read the underline and get to know the proper answer. Understood? Now we read the paragraph. Listen carefully. My name is Ram. So Ram is a character. My name is, means not your name. There is a Ram scene, he is So, Ram is a main character and his name is Ram. So,
माई नेम इज राम, माई अंकल रमेश लाइक्स द फार्म हाउस, आई लव टू गो देर इन द हॉलीडे, देर आर मेनी एनिमल्स इन हिज फार्म हाउस, देर आर टू काउज एंड अ कॉफ, देर अ ब्यूटिफुल पॉन्ड इन द फार्म हाउस, देर आर थ्री डक इन द पॉन्ड. ओके, सो वे यू रीड द पैराग्राफ जस्ट फाइंड आउट द अनफैमिलियर वर्ड्स. जेव तुम्ही पैराग्राफ रीड करता तेव्हा जे अननोन जे तुम्हाला माहित नसले शब्द असतात ते शब्द तुम्ही फाइंड आउट करायचे आणि तेच मेन शब्द असतात. जेव्हा तुम्ही एखादा क्वेश्चन रीड करता त्या क्वेश्चन मध्ये सुद्धा एखादा शब्द मेन असतो आणि ज्यांना पैराग्राफ डायरेक्टली समजत नाही त्यांनी काय करायचं, वेन यू रीड द क्वेश्चन इन क्वेश्चन देर इज अ वन मेन वर्ड इज देर एंड दिस वन मेन वर्ड ऑल्सो कम्स इन अ पैराग्राफ. जेव्हा एखादा मेन शब्द आपण क्वेश्चन मध्ये बघतो तेच आन्सर जेव्हा आपण पैराग्राफ रीड करतो ना तिथंच त्या आन्सरमध्ये ते शब्द सुद्धा असतो. ओके, सो वेन यू रीड द पैराग्राफ फाइंड आउट सम अनफॅमिलियर वर्ड्स, फॉर एक्झाम्पल लाइक दॅट फार्म हाऊस, दॅन हॉलिडे. ओके, लाइक दॅट. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द नेम ऑफ द बॉयज इन द पैसेज, म्हणजे या पैराग्राफ मध्ये त्या मुलाचं नाव काय आहे. ओके, द फर्स्ट लाइन हियर माय नेम इज राम, सो नॉट युअर नेम इज राम, आई विल टोल्ड यू हियर इज द नेम इज राम, सो द बॉय नेम इज राम. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हाट इज द बॉय नेम, द आंसर इज राम, सो द बॉय नेम इज राम. अंडरस्टूड? नाउ सेकंड क्वेश्चन, व्हाट इज द नेम ऑफ द राम्स अंकल, म्हणजे त्या मेन कॅरेक्टर राम आहे त्याचा अंकलचं नाव काय होतं याच्यामध्ये बघा रीड करून. माय अंकल रमेश लिव्ज अ फार्म हाऊस, म्हणजे माय अंकल रमेश, सो रमेश इज अ राम्स अंकल, रमेश इज अ राम्स अंकल अँड अंकल नेम इज रमेश. समजलं ना, रमेश च अंकल कोण होत, राम्स अंकल कोण होत, रमेश. ओके, सो राम्स अंकल नेम इज रमेश. नाउ थर्ड क्वेश्चन इज वेअर डज अंकल रमेश लाइव्स, वेअर मीन्स कोठे, अंकल रमेश हे कुठे राहत होते, फाइंड आउट बघा तिथं माय अंकल रमेश लाइव्स इन अ फार्म हाउस, म्हणजे रामचे अंकल ज्यांचं नाव होतं रमेश ते कुठे राहत होते, एका शेतामध्ये त्यांचं घर होतं तिथं ते राहत होते. अंडरस्टूड? नाउ फोर्थ क्वेश्चन, वेन डज राम गो टू द फार्म हाउस, वेन मीन्स कधी, बघा कधी हे क्वेश्चन वर्ड्स असतात त्याचं तुम्हाला एकदा मीनिंग समजलं की तुम्हाला त्या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ समजतो अँड तुम्हाला हा पॅराग्राफ सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. आता वेन डज राम गो टू द फार्म हाऊस, आय टोल्ड यू वेन मीन्स कधी, सो कधी जात होता तो राम त्याच्या अंकलच्या फार्म हाऊस मध्ये, बघा आय लव टू गो देअर इन अ हॉलिडेज, म्हणजे जेव्हा सुट्टे असायचे तेव्हा तो राम त्याच्या अंकलच्या घरी जातो. इट्स व्हेरी सिंपल अँड आय विल सॉल्व ऑल द कॉम्प्रेशन पॅराग्राफ अँड पॅराग्राफ ऑल्सो अँड दॅट क्वेश्चन ऑल्सो. अंडरस्टूड? नाउ द फर्स्ट पॅराग्राफ इज ओवर, नाउ देर इज सेकंड पॅराग्राफ, द फर्स्ट वी सॉल्व दिस पॅराग्राफ. Before we reading paragraph, we read the question. I will read, listen carefully. We must drink milk every day because. Okay, so milk is a very healthy drink. आणि milk हा सर्वांना आवडता असा पेय आहे. प्रत्येक जण milk सकाळी किंवा संध्याकाळी आपण पितो. So this paragraph is about milk. बघा क्वेश्चन जेव्हा आपण वाचतो तेव्हाच आपल्याला पॅराग्राफ मधलं जे मेन थीम आहे ते आपल्याला समजून जाते. सो हियर इज वी मस्ट ड्रिंक मिल्क, सो द मिल्क इज अ अबाउट पॅराग्राफ. सेकंड वन, चूज द फ्रॉम द पॅसेज द अपोजिट वर्ड वीक, वीक हा शब्दाचा अपोजिट वर्ड या पॅराग्राफ मध्ये लपलेला आहे ते आपल्याला शोधून लिहायचं आहे. थर्ड नंबर, हाऊ मेनी फूड आयटम्स आर मेन्शन इन द पॅसेज, हाऊ मेनी म्हणजे किती फूड आयटम्स
मेंशन म्हणजे या पॅरल मध्ये दुधापासून काहीतरी बनतं, हे किती आयटम्स दुधापासून बनतात हे पॅरल मध्ये आहे ते फक्त तुम्हाला लिहायचे संख्येच्या स्वरूपात. सो वी रीड द पॅरेग्राफ. नाउ टर्न टू द पॅसेज. नाउ वी रीड द पॅसेज अँड वी गेट टू नो द सम अनफॅमिलियर वर्ड्स अँड ग्रॅब द मेन थीम ऑफ द पॅरेग्राफ. आय विल रीड, लिसन केअरफुली. मिल्क इज अ लिक्विड. मिल्क इज अ लिक्विड. मिल्क हा पाण्याच्या स्वरूपामध्ये सारखा असतो. इट इज अ व्हाईट इन कलर. वी गेट मिल्क फ्रॉम काउस अँड बफेलो. मिल्क आपल्याला कुणापासून मिळतं तर काउस अँड बफेलोस. मिल्क इज अ हेल्दी ड्रिंक. मिल्क हे कसे आहे, इट इज अ व्हेरी हेल्दी ड्रिंक. इट इज अ कम्प्लीट फूड दॅट मेक अस स्ट्रॉंग. अँड इट इज व्हेरी कम्प्लीट फूड टू मेक अस स्ट्रॉंग. दुधापासून आपल्याला एक शक्ती आहे, त्यामुळे सगळे दूध पितात. काही जणांना दूध आवडत नाही, पण इन माय ओपिनियन एव्हरी वन ड्रिंक अ मिल्क. नाउ मेनी ऑफ द स्वीट्स मेड फ्रॉम द मिल्क. म्हणजे काय जे स्वीट्स असतात ते सुद्धा दुधापासून बनवतात. जास्त करून जे स्वीट्स असतात, जे गोड पदार्थ असतात, ते दुधापासून बनवतात. वी ऑल्सो गेट बटर चीज फ्रॉम द मिल्क. आणि जे आपल्याला लहान मुलांना जे आवडतं, बटर असेल, चीज असेल, हे सुद्धा कशापासून बनवतात, तर ते दुधापासून बनवतात. वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आणि लास्टला बघा, त्याने एक संदेश दिलाय आपल्याला की वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. सर्वांनी दररोज दुधाचं पेय प्यायचं. अंडरस्टूड? नाउ दिस आर द पॅरेग्राफ. आणि हे पॅरेग्राफ रीड केलं तर आपल्याला काय समजलं, मेन थीम हे पूर्ण पॅरेग्राफ कशावर बेस आहे, तर मिल्कवर आहे, म्हणजे दुधावर आहे. नाउ वी सॉल्व द क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन इज वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे बिकॉज. म्हणजे वी मस्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी दूध प्यायलाच पाहिजे. का प्यायला पाहिजे, बघा आपण वाचलं होतं, मिल्क इज अ हेल्दी ड्रिंक. वाय वी ड्रिंक मिल्क एव्हरी डे, बिकॉज द मिल्क इज अ हेल्दी ड्रिंक. ना सेकंड क्वेश्चन, चूज फ्रॉम द पॅसेज द अपोजिट वर्ड वीक. वीक हा शब्दाचा अपोजिट पॅरेग्राफ मध्ये लपलेला आहे, ते आपल्याला शोधायचं. बघा, वीक म्हणजे आपण त्याला म्हणतो ताकद नसलेला असा, आणि वीकचा अपोजिट काय ना, मग स्ट्रॉंग, म्हणजे ताकदवर. कारण कधी आपण स्ट्रॉंग होतो, जेव्हा आपण दूध पितो. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी फूड आयटम्स आर मेन्शन इन द पॅसेज. हाऊ मेनी म्हणजे किती, इट इज अ काउंटेबल. हाऊ मेनी फूड आयटम्स मेड इन द पॅरेग्राफ सीरियस कर्स. आता कर्स म्हणजे काय, इट इज अ अननोन वर्ड. आता तुम्हाला माहित नसेल, कुणाला माहित असेल, पण कर्स म्हणजे दही. म्हणजे हे झालं फर्स्ट आयटम, दॅन बटर अँड दॅन चीज. हाऊ मेनी फूड आयटम मेन्शन इन द पॅरेग्राफ, वन टू अँड थ्री. सो देर आर थ्री फूड आयटम मेन्शन इन द पॅरेग्राफ. सो होप यू अंडरस्टँड द कॉम्प्रिहेन्शन टॉपिक. इट्स व्हेरी इझी अँड डोंट फेअर अबाउट दिस टॉपिक. ओनली सी द अननोन वर्ड्स अँड ग्रॅब द मेन थिंग. थँक्यू.